अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मांडवे गावचे सुपुत्र शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारे प्रकाश सुरळकर यांचे चिरंजीव सुनील प्रकाश सुरळकर यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मांडवे गावात करण्यात आले होते। सुनील सुरळकर आणि त्यांच्या आईवडिलांचे या प्रसंगी शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। सुनील सुरळकर यांनी जामनेर येथे ग्रॅज्युएशनपर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले। पुढे जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून एमपीएससीची परीक्षा देत मांडवे गावातून पीएसआय पदाचा पहिला मान मिळवत आपल्या गावाचं आणि आपल्या शेतकरी आईवडिलांचं नाव मोठं केलं आहे। त्यामुळे सुनील सुरळकर यांचा समस्त गावकऱ्यांच्या वतीने सत्कार पार पडला। याप्रसंगी पहूर पोलीस स्टेशनचे एपीआय सानप, माजी अभियंता जे के चव्हाण, डी के पाटील, अरविंद चितोडिया, संजू पाटील, किशोर पाटील, डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह आदी मान्यवर तसंच गावकरी मंडळी उपस्थित होते। उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जे के चव्हाण साहेब, सन्माननीय डी के दादा, पहूर पोलीस स्टेशनचे पीआय साहेब, सानप साहेब, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, मागच्या वक्त्यांनी सूत्रसंचालन करताना सांगितलं की सुनील भाऊंना या ठिकाणी ज्यावेळेस पीएसआयची तयारी करत होते, कॉम्पिटेटिव्ह परीक्षेची तयारी करत होते, ते तयारी करत असताना सर्वजण पीएसआय होणार, पीएसआय, पीएसआय असंच म्हणायचे। म्हणजे आपण याचा अर्थ काय होतो की आपण जे म्हणू ते बनतो, फक्त ज्यावेळेला तुमच्या मेंदूने तसा विचार करायला पाहिजे की मला पीएसआय बनायचं आहे, म्हणजे त्या दृष्टिकोनातून तुमचे पावलं चालतात। एक काळ असा होता की सुनीलला अरे सुनील कुठे चालला, काय चालला, आम्ही येतोय, असं आहे, तसं असं म्हणणारी लोक होती। आज सुनील नाही, आज सुनील साहेब झालेला। आणि नुसतं सुनीलच साहेब झालं नाही तर प्रकाश भाऊंचं खरोखर मानावं तेवढं कौतुक खूप कमी आहे। खरी मेहनत जी ती त्याच्या आईवडिलांची आहे की अगदी 1.5-2 एकर शेत असताना आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी अतिशय काटेकोरपणे लक्ष दिलं, तर खरं श्रेय हे जरी सुनीलच्या मेहनतीचं असलं तरी त्याला घडवणाऱ्या आईवडिलांचंही कळू जाते। एक काळ असा येईल की आमच्या पक्का मुलांनासुद्धा लोक म्हणतील साहेबांचे वडील आहेत, साहेबांचे वडील आहेत, असं सांगणारे वशिला लावणारे लोक येतील की साहेब तेवढी साहेबांकडे आमची एक मागणी घाला। तर इतकी ताकद मित्रांनो शिक्षणामध्ये असते। आज आपला हा जो भाग आहे, सर्व मागासवर्गीय अल्पसंख्याक गावातील हा भाग आहे, आदिवासी पट्ट्यातील हा भाग आहे, आणि या गावखेड्यातील आणि गावखेड्यातील गोरगरीब तरुणांची जर दिशा बदलावायची असेल तर श्रीमंतीचं प्रवेशद्वार सध्या फक्त शिक्षण होऊ शकतं। त्या शिक्षणाची कास या गावातील तरुणांनी घ्यावी आणि खऱ्या अर्थाने सुनीलसारखं साहेब बनण्याचं ध्येय आपलं ठेवलं पाहिजे आणि हे ध्येय पूर्ण झाल्याच्या नंतर मग आपण इतर गोष्टींकडे वळलं पाहिजे। पण जरूर नाही की सगळेचजण पीएसआय बनले पाहिजे, काहींनी तलाठी बनावं, काहींनी ग्रामसेवक बनावं, काहींनी कृषी सहाय्यक बनावं, जे नाही बनू शकले शेती करत असतील तर उत्तम शेती उद्योजक बनावं, असं खूप सारं काही आहे, बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो। परंतु माझ्यासारखे इतर मान्यवरांनी या ठिकाणी बोलायचं आहे, परंतु मी सुनील साहेबांना या ठिकाणी एकच सांगेल की आपल्या आईवडिलांनी आपल्यावर प्रचंड मेहनत घेतलेली आहे। आता गाव आज सानप साहेब या तालुक्यामधली परिस्थिती अशी आहे की गावखेड्यामध्ये जवळपास 50-50 मुलं साहेब झाल्यामुळे आज त्यांना खूप स्थळंसुद्धा त्यांच्या मागे लागतील। असंख्य त्यांच्यासोबत असणारे तरुण जे आहे त्यांनासुद्धा त्या गोष्टीचा हेवा वाटेल। परंतु मी एक सांगेल की आपल्या आईवडिलांनी अतिशय कष्टाने तुम्हाला मोठे केलेलं आहे आणि त्यांची जाणीव म्हणून गरिबाघरची परंतु सुशिक्षित मुलगी आपण आणावी। आता आपला हक्क संपला, आता आपल्या आईवडिलांना चांगले दिवस दाखवण्याचे आणि खरं आयुष्य जगण्याचं काम हे तुमच्या हातात आहे। आणि हेच नव्हे तर तुम्ही तुमच्या गावाचं, तुमच्या मित्रांचं जे तुम्हाला पीएसआय म्हणायचे त्यांच्यासाठी सुद्धा तुमचं काहीतरी देणं लागतं। या सर्वांसाठी पीएसआय बनल्यावर तुम्ही जरूर आपल्या गावासाठी, आपल्या गावातील कुटुंबासाठी एवढीच मी आपल्याला इच्छा व्यक्त करतो। आपण मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी आपला सत्कार करण्याचं स्वरूप आलेलं आहे। अशा या छोट्याशा मांडव्या गावी आपल्या गावातील एक सुपुत्र, त्यांना आज नोकरी ही एक दुर्मिळ असलेली सध्या गोष्ट झालेली आहे। अशा अवस्थेमध्ये एक न होतो भविष्य मी असं जे काम करून दाखवलं आणि नवीन तरुणांसमोर जे आदर्श तयार केलेला आहे, ठेवलेला आहे, त्या निमित्तानं जो आम्ही सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींमध्ये आदरणीय डी के दादा आणि डॉक्टर साहेब चितोडे दादा आणि उपस्थित सर्व नागरिक
अपेष्ट आणि सुनीलचे सर्व मित्र परिवार आता बरेचशा वक्त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत की आज तरुणाईचं वय वाढत चाललेलं आहे त्यातून निश्चितच वय वाढत चाललंय याचा दोष हा काही वैयक्तिक त्यांना देता येणार नाही त्या कामी सर्वच बऱ्याचशा गोष्टीला कारणीभूत आहे की आज तरुण शिकतोय शिकण्यापेक्षा तो अशा पद्धतीने कष्ट घेतोय की त्या कष्टाला तोड नाही आपण सर्वांना माहीत आहे की सरकारी नोकरी ही जुन्या काळी कशी होती ती मिळवण्यासाठी फार मोठं कष्ट हे घ्यावं लागत नव्हतं मात्र सद्यस्थितीमध्ये आपण पाहतो सरकारी नोकरी ही दुर्मिळ झाली आहे आज पोलीस खात्यामध्ये जर विचार केला तर कॉन्स्टेबलच्या पदासाठी अक्षरशः 12वी पास ही पात्रता असताना आज त्या पदासाठी इंजिनियर्स डॉक्टर्स BA BCOM अत्यंत उच्च शिक्षित मुलं या पदासाठी अप्लाय करत आहेत यातूनच सध्या सरकारी नोकऱ्यासाठी असलेली तीव्र स्पर्धा ही आपल्या पाहायला मिळते म्हणून अशा या जीव घेण्या स्पर्धेतून सुनीलनं एक अत्यंत महत्त्वाचं यश स्वतः म्हणजे प्राप्त करून समाजासमोर आदर्श ठेवणार हे निश्चितच कौतुकास्पद आहे पोलीस खात्यामध्ये सुनीलला माहीत आहे की आज 650 यावर्षी जागा भरलेल्या आहेत 650 जागांमध्ये त्याचा 410वा क्रमांक आलेला आहे 650 जागा भरताना शासनाने जाहिरात काढली त्या जाहिरातीमध्ये तब्बल 5 ते 5.5 किंवा 6 लाखाच्या आसपास मुलांनी फॉर्म भरलेला होता त्या 6 लाख मुलांची पूर्वपरीक्षा घेतलेली त्या पूर्वपरीक्षेमधून नंतर मुख्य परीक्षा झाली अशा पद्धतीनं चालणी करत त्याची फिजिकल झाली नंतर इंटरव्ह्यू झाला आणि शेवटी त्या 6 लाख जे अप्लाय केलेले विद्यार्थी होते त्यांच्यातून आज 650 विद्यार्थी फक्त पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निवडले गेलेले आहेत म्हणजे विचार करा किती भयानक अशी स्पर्धा आहे की 6 लाखातून फक्त 650 म्हणजे किती महत्त्वाचा विषय हजारामध्ये येईल जाणार नोकरी अशा पद्धतीची आज सरकारी नोकरीची अवस्था झालेली आहे निश्चितच याचा आदर्श हा इतर विद्यार्थ्यांनी इतर तयारी करणार आहे सर्व मुलांनी वगैरे आहे त्यांनी त्या कामी त्याचा लाभ घ्यावा बरेचशा वक्त्यांनी सांगितलं की सुनील नुसतं स्वतःचं पद आज हे करून तो आज उभे महाराष्ट्रात फिरणार आहे त्याची पोस्टिंग ही मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत कुठेही होऊ शकते उभे महाराष्ट्र तो स्वतःची सेवा देऊ शकतो मात्र त्यांना आपल्या मांडवा गावी आपली जी जन्मभूमी कर्मभूमी आहे या ठिकाणाला त्याला विसरणं नाही पाहिजे आपण या भूमीचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांना गावकऱ्यांशी रिलेशन्स ठेवले पाहिजे संबंध वाढवले पाहिजे उत्तरोत्तर त्याची प्रगती प्रमोशन्स या गोष्टी होत जातील परंतु काही कालावधीनंतर माणसाला कामातून किंवा कामाच्या व्यापातून वेळ भेटत नाही परंतु त्यातील त्यात गावकऱ्यांशी संपर्क साधणं हे भूमिपत्र या नात्यानं सर्वांची जबाबदारी ठरत असते पोलीस खात्यामध्ये काम करताना सुट्टी हा एक दुर्मिळ भाग आहे परंतु त्यातूनही आपण समाजासाठी जे नाही ह्या गोष्टी असतीलच असतील परंतु न्याय तितकाच पद्धतीने आपण डिपार्टमेंटला दिलं पाहिजे आताच आदरणीय डीके दादांनी सांगितलं की भूक ही बऱ्याच प्रकारची असते आज समाजामध्ये पाहतोय आपण आज व्हॉट्सअपच्या बऱ्याचशा ग्रुप्समधून किंवा वेगवेगळ्या मीडियामधून सोशल मीडिया आपण पाहतो की अल्पशा अशा आमिषाला बोली बोलून आज आपण ही सरकारी नोकरी कित्येक लोकांनी गमावलेली पाहतो तर या बाबतीत देखील सुनीलला चांगल्या पद्धतीने विचार करावा एक चांगला उत्कृष्ट अधिकारी आणि आदर्श असा अधिकारी माडगावचा सुपुत्र या नात्याने समाजामध्ये पोलीस खात्याकडे स्वतःची छाप तयार करावी या बाबतीमध्ये भरपूर सहकार्य करायला ही ज्यावेळेस आता तो खात्यात येईल त्यावेळेस त्याला सहकार्य करण्यासाठी भरपूर मंडळी सिनियर्सपासून ज्युनियर्सपासून सिनियर्सपर्यंत अशी मंडळी आपला साथ देत असते मात्र अशा मंडळींचा साथ द्यायला आपण आपला प्रतिसाद कसा पद्धतीने येतो यावरच ती साथ ही वरिष्ठ मंडळी आपल्याला देत असतात आज गडचिरोली भागामध्ये काम केल्याच्यानंतर शासनानं आज एक नवीन पाया समोर ठेवलेला आहे की त्या ठिकाणी आपण 2-2.5 वर्षांची नोकरी करत असताना जर आपण नक्षलवाद्यांशी जर आपण मुकाबला केला आणि त्याच्यामध्ये आपण नक्षलवाद्यांच्या एखाद्या घटनेमध्ये किंवा कारवाईमध्ये आपण जर त्याची डेडबॉडी असेल किंवा त्यांना फक्त जिवंत फकून देऊ शकतो तर शासनानं तात्काळ त्या पदावर 1 स्टेप प्रमोशन्स ही योजना लागू केली आहे म्हणजे जर उपनिरीक्षक किंवा PSI असेल त्या भागात एखादी घटना ती जर आपण सक्सेसफुली पूर्ण केली तर त्याचा IPI होतो आज बरेचसे मुलं असे आहेत 3 वर्षामध्ये PSI होऊन 3 वर्षानंतर त्याची बदली रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये होत असते परंतु 3 वर्षानंतर अशी काही उदाहरणं आहेत की ते PSI म्हणून गेलेले असताना वापस 3 वर्षाने बाहेर पडताना PI म्हणून बाहेर पडलेले आहे म्हणजे हा जो एक बॅकलॉग आहे किंवा हा जो एक कालावधी आहे आज मी PSI म्हणून 2004 साली बाहेर झालो आज मी गेल्या 4 वर्षापूर्वी PI झालो आहे म्हणजे मला तब्बल 12 वर्ष PI व्हायला लागलेले आहे तर अशा बाबतीत थोडंसं
आणि इच्छुक स्वतः इच्छुक असे काही विद्यार्थी अधिकारी आहेत की स्वतः ते कृषी गोष्टी मागून घेतात आणि त्या ठिकाणी सेवा देतात. त्यातून देशाची सेवा करा किंवा राज्याची सेवा किंवा त्या आदिवासी मंडळीची सेवा करताना अशा पद्धतीची संधी आली तर त्यात आपल्या प्रमोशनचा किंवा आपल्या पदोन्नती व्हावा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते गुरुगुरु शहरात नाही. अशा पद्धतीनं हे शिक्षण घेऊन आपल्या एक वेगळ्या पद्धतीचा आपण कसे आपण म्हणजे सुनीलला फौजदार PSR PSI म्हणायचे तर एक तो ॲटिट्यूड आपल्यामध्ये अभ्यासक्रमाला काय मासा राहील. आपल्याला जी गोष्ट बघायची आहे त्याच आयुर्भावामध्ये आपण सध्या झालेलो आहे अशा पद्धतीने जर आपण वावरलो तर निश्चितच आपल्याला ती गोष्ट मिळण्याशिवाय राहत नाही की बघून परमेश्वर आपल्याला ती दिल्याशिवाय राहत नाही. वेळ भरत झालेला आहे. बरेचसे महिला मंडळी गेल्या तीन थांबलेल्या आहेत. शेवटी मी सुनीलला एकच म्हणेल पोलीस खात्याचं एक दीर्घवाक्य आहे पदरक्षण आहे फरक वेगळं आहे. ज्यावेळी तो खात्यात जॉईन होईल त्याला एक वर्षाची ट्रेनिंग दिलं जाईल आणि ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्याच्यानंतर तो ज्यावेळी भेटू येईल त्यावेळी त्याच्या हातून सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश किंवा खडू असाच या भावनेतून त्याला आपलं कर्तव्य पार पाडावं अशी मी एक पोलीस खात्याचा प्रतिनिधी या नात्यातून मित्राने म्हणून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आमंत्रित केलं आणि माझी सण दोन शब्द बोलण्याची मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली की मोहन सुनीलला आशीर्वाद किंवा त्याचं स्वागत करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्यावेळी त्याबद्दल मी आवेदकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. चिरंजीव सुनील याचा सत्कार समारंभ प्रसंगी या मंचा उपस्थित ज्येष्ठ नेते DK दादा पौर पोलीस स्टेशनचे PI चालक साहेब डॉक्टर प्रशांत पाटील आमचा चिरंजीव किशोर पिटोरियाजी आणि सर्व ग्रामस्थ बंधू आणि प्रतिनिधी. आता मी तुमची चौकीकल समजू शकतो. महिलांना स्वयंपाक करायचा आहे आणि पुरुषांनाही आता बसण्यामध्ये किंवा या ऐकण्यामध्ये फारसा काही रस नाही पण काही इलाज नाही तुम्हाला अजून 5 मिनिटं बसायचं आहे कारण मी माझा अध्यक्ष भाषण संपवल्याशिवाय जाणार नाही. आपल्या गावचा एक सुपुत्र असं म्हटलं जातं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक वेगळं एक रत्न प्रभाकर भाऊ आणि आमच्या ताई यांच्या पोटी जन्माला आलं आणि त्याने मांडवे गावाचं नाव उज्ज्वल केलं. तसं म्हटलं तर सुनील आणि त्याचे दोन भाऊ मोठा भाऊ बहुतेक तो मिलिटरीमध्ये आहे ऑलरेडी आणि छोटा पण त्याने MBA केलेलं आहे. म्हणजे एका अशिक्षित परिवाराने एका अशिक्षित बापाने एका अशिक्षित आईने हातमजुरीवर वीट भट्टीवर काम करून त्या मुलांना मोठं केलं संगोपन केलं योग्य ती दिशा दाखवली आणि शिकवलं मोठं केलं या समाजापुढे आदर्श निर्माण होईल हा समाज त्यांच्याकडे आणि त्यांच्या मुलांकडे अभिमानाने पाहिल इथपर्यंत पोरांना नेऊन पोहोचवलं. मित्रांनो सोपी गोष्ट नाही. अनेक परिवार असे आहेत की ज्यांच्या परिवारामध्ये कसलीच कमतरता नाही पण संध्याकाळी मुलगा त्याला 12-14 फुटाचा 18 फुटाचा रस्ता पुरत नाही घरी येतो काय आता अनेकांनी सांगितलं की बा 34-35-35-36 वर्ष त्यांनी रात्रीचा दिवस केला वीट भट्टीवर. मला माहिती आहे सकाळच्या 4 वाजेपासून उठावं लागतं चिखल कुडवावा लागतो आणि विटा थापाव्या लागतात. त्यांनी पोरांना ते काम करायचं नाही करू द्यायचं नाही. मुलांनी जसं ठरवलं की आपल्याला वेगळं काही करायचं आहे तसं त्याच्या आईवडिलांनी ठरवलं होतं की आपण जे करतोय ते आपल्या मुलांना करून द्यायचं नाही. एक वेगळं काहीतरी गावामध्ये आपल्याला घडवून दाखवायचंय करून दाखवायचंय. या निमित्तानं माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माता भगिनींना आणि बंधूंना एक विनंती राहील की करा संकल्प आजपासून की आपल्याही परिवारातला एक माणूस कोणीतरी असा उच्च पदावर जाईल नोकरीला लागेल उद्योग व्यवसाय करेल किंवा आणखी काही करेल पण एक तरी माणूस आपल्यातला गेला पाहिजे पुढे गेला पाहिजे म्हणजे त्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. अनेकांनी व्यक्त केलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी गुरगुरावा जरूर पण नुसतंच गुरगुरून चालणार नाही. गुरगुरचं तर पुत्र पण
दूध पिऊन तो खरच वाघ झाला पाहिजे, नाहीतर काय अर्थ आहे? आपण बघतोय आज म्हणजे दादा मुलं आई वडिलांना सांभाळायला तयार, फारच वाईट परिस्थिती झालेली. म्हणजे दोन मुलं असतील, एक असेल, पाच असेल, तरीही आई वडील, म्हातारे आई वडील हे एकटे राहत आहेत तुमच्या गावामध्ये. तसं चित्र नसेल तर आनंदाची गोष्ट आहे. तुमचं साऱ्यांचं कौतुक आणि विशेष तुमच्या सुनांचं कौतुक की ज्यात तुम्हाला सासू आणि सासऱ्यांना वागवत असते. दुय्यम भूमिका आहे, कायम दुय्यम भूमिकेमध्ये आहे. म्हणजे जी सून तुमच्याकडे आहे तिला वाटतं की माझ्या भावाने आणि माझ्या वहिनीने माझ्या आईबापाला वागवलं पाहिजे, सुखात ठेवलं पाहिजे. आणि त्याच वेळेस ती मात्र हा विचार करत नाही की माझे सासू सासरे हे आता मी जर इथे आले लग्न करू तर हे माझे आई वडील आहे, मी त्यांच्यासाठी जगली पाहिजे, मी त्यांना सुखात ठेवलं पाहिजे, असं कधीच होत नाही. प्रत्येक परिवारामध्ये कुठेतरी या पद्धतीचं वातावरण असणं आज गरजेचं झालेलं आहे. नोकरीवाला नवरा हवा आणि हे काही शक्य नाही, कारण नोकऱ्या ह्या की जेवढ्या मुलं आणि मुली दरवर्षी जन्माला येतात तेवढ्या नवीन नोकऱ्या निर्माण होत नाही. आणि म्हणूनच शिक्षण दादांनी जसं सांगितलं तसं शिक्षण हे फक्त काही नोकरीसाठी घ्यायचं आहे असं नाही. आता सुनील हा नोकरी करणार आहे, पण एखादा तुमच्या गावातला एखादा असा सुपुत्र पुढे येईल की तो एखादा व्यापार, एखादा छोटा मोठा कारखाना घालेल, टाकेल, शेतीशी निगडीत असा एखादा व्यवसाय सुरू करेल आणि त्याच्या हाताखाली गावातले चार पोरं कामाला लागेल. म्हणजे नोकरीवाला होणं त्याच्यापेक्षा नोकरी देणारा होणं हे मोठं आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण आपल्या परिवारातून आपल्या मुलांना त्या पद्धतीने घडवलं पाहिजे, संस्कार दिले पाहिजे. आज चित्र समाजाचं फार विदारक झालेलं आहे, व्यसनाधीनता एवढी वाढलेली आहे. आता कोणीतरी म्हटलं की या गावामध्ये वाचनालय पाहिजे, दादा तिथे तिथे वाचनालय दिले, म्हणजे खेदाने सांगावं असं वाटतं. व्यायामशाळा दिल्यात तिथे व्यायाम करायला पोरं जात नाही, वाचनालय दिलं तिथे वाचन करायला पोरं जात नाही, अशी आपली गाव पिढीची परिस्थिती आज तयार झालेली आहे. फक्त मोबाईल आणि मोबाईल, नवरा बायकोशी बोलत नाही, बायको नवऱ्याशी बोलत नाही, मुलगा बापाशी बोलत नाही, जो तो ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये, एवढी विचित्र परिस्थिती झालेली आहे. म्हणजे आपला परिवारातला संवाद संपला, परिवारामध्ये होणारे संस्कार संपले. पूर्वी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, वडील आणि मंडळी इथे आहे, आम्ही लहान लहान होतो तेव्हाचं आम्ही पाहिलेलं चित्र आहे की सकाळी एखाद्या वेळेस नाही शक्य होणार परिवाराला एकत्र जेवण करणं. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कामाला जायचं आहे म्हणून दोन घास खाल्ले, बांधून घेतले की तो शेतावर जाईल, त्याच्या कामाला जाईल, कोणी कोणत्या कामाला जाईल. आता सध्याचा काळ टेक्नॉलॉजीचा काळ आहे, बऱ्याच छोट्या गोष्टी पसरत असतात, तेव्हा आपण काळजी घेतली पाहिजे. एवढ्या समाजामध्ये अशा गोष्टी अफवा पसरतात आणि त्यामध्ये भांडला तर काही गोष्टी होतात, तेव्हा अशा गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये आपण एकोप म्हणून कायम राहा लागलो आहे. आपल्या गावातसुद्धा कडवी समाज आहे, कोळी समाज आहे, तसंच बौद्ध समाज आहे, तर आपण कायम असे सोबत राहिलेलो आहे. आता मला माहिती आहे की माझ्या तसंच माझ्या परिवार खूप सारं प्रेम गावातील लोकांचं आहे आणि ते वेळोवेळी दिसलेलंच आहे, त्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. तेव्हा मी माझे शब्द संपवतो. खरं तर माझ्याकडे तुमचे आभार व्यक्त करण्याचे शब्द नाहीत, थोडेसे शब्द मागे पुढे होऊ शकतात, त्याबद्दल मला माफ करा मोठ्या मनाने. तर आपण सर्व अध्यक्ष साहेब, डिकेदादा, सर डिकेदादा, आपले अरविंद भाऊ, आमचे किशोर भाऊ, प्रशांत दादा, त्यानंतर तुम्ही आज सर्व मंडळी, तर आपले पी आय फोर पोलीस स्टेशनचे सानप साहेब, तसेच इतर मंडळी, या सर्वांचं मी खूप आभार मानतो. त्यांनी इथे येऊन आपल्याला घर दिला, आमच्या परिवाराला आम्हाला घर दिला. आणि तसंच मी ज्या दिवशी गावामध्ये आलो त्या दिवशी गावकऱ्यांनी सुद्धा मोठ्या उत्साहात माझं स्वागत केलं आणि मोठ्या प्रेमानं एकदम कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल मी कायमच तुमचा आभारी राहील. तर
आपण एकच लक्षात ठेवायचं की हा मानवी जन्म एकदाच आहे. तेव्हा आपण अशी जगत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपण या गावाचं, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं, मानवी जातीचं, तसंच या निसर्गाचं कायम देणं लागतो. आणि ते देणं आपण आपल्याला द्यायचं आहे हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं. आणि ते देणं देण्याचा पूर्णपणे आपण प्रयत्न करायला हवा याची आपण काळजी घ्यायला हवी. तसंच आता मला माहिती आहे इथं सर्व राजकीय कामं लागले आहेत, तर जर समजा लोकांची सेवा करायची असेल तर राजकारणासारखा उत्तम पर्याय कोणताही नाही. परंतु काही गोष्टी करतात आणि त्यामुळे मतभेद निर्माण होतात. आता मी गुरुच्याकडे काही प्रयत्न केले होते, सर्वांना माहिती आहे, तर असं असतं, घडतात काही गोष्टी आणि त्यानंतर वेगळे निर्णय घ्यायला लागतात. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्या आयुष्याकडून आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला माहिती हवं. जेव्हा आपण आयुष्य जगतो तेव्हा वेगळे अनुभव येतात, चांगले वाईट. आता मी 17 समजा जळवला होतो तेव्हा मला बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यानंतर आता माझ्यासोबतच एक विसला एक मुलगा आला जो परभणी जिल्ह्यातला आहे, त्याचा तालुका म्हणतो काहीतरी श्रीनाथ विराम म्हणून नाव आहे त्याचं. तो पण अभ्यास करायला पुण्याला गेला होता. मस्त चांगला किस्सा आहे. काही लोकांनी पूर्वग्रह करून चुकीच्या दृष्टीने माझे शब्द घेऊ नका प्लीज, आणि काही चुकलं तर मला मोठ्या म्हणून माफ करा. तर तो पुण्याला गेला, 1.5-2 वर्ष त्याने अभ्यास केला. त्यानंतर त्याला वाटलं की आपल्या अभ्यासाचा काहीतरी फायदा गावाला होऊ शकतो. तो आला, त्याने ग्रामपंचायत लढवली, तो सरपंच झाला. काही दिवस त्याने आपले काम केलं आणि परभणी जिल्ह्यातून संत गाडीवर योजनेमध्ये स्वच्छता ग्राम त्याने दुसरा नंबर जिल्ह्यातून आणला त्याचा गावाचा ग्रामपंचायतच्या माध्यमातून. आणि त्याचा ते कार्यकाळ पूर्ण झाला. त्याच्यानंतर त्याने हॉटेल व्यवसायसुद्धा व्यवसाय शिकला. त्याच्यानंतर मेडिकल सुद्धा टाकलं, परंतु कोरोनाचा काळ आला, मेडिकल त्याचं लो झालं, म्हणजे बजेट इन्कम कमी झालं. आणि त्यानंतर मग त्याने निर्णय घेतला की चला आता परत आपलं क्षेत्राकडे जायचं. आणि तो परत त्याने ही परीक्षा दिली आमची, तिथला एक्झाम झाली क्रिटिंग, आणि त्यामुळे त्याने यश मिळवलेलं आहे आता. तर मी एवढंच म्हणेन की दैव आणि नशीब अशा गोष्टी नसतात. आपण जे काही करतो ते आपली चॉईस असते, ती आपली निवड असते, आणि ती कशी योग्य आहे हे आपल्याला सिद्ध करायचं असतं. तेव्हा दैव आणि नशीब या गोष्टी आपल्याला कमकुवत बनत असतात. म्हणून त्याच्यावर अवलंबून जर आता आपल्या मेहनतीवर आपला विश्वास हवा, आपल्या ताकदीवर आपला विश्वास हवा, आपल्याला स्वतःवर कॉन्फिडन्स हवा, आत्मविश्वास असायला हवा. आणि त्यापर्यंत आपण आपल्याला जे करायचं ते बेस्ट करायचं आहे हे एवढं लक्षात ठेवायचं आणि प्रयत्न करत राहायचं, कायम प्रयत्न करत राहायचं. मी तरुणांना हेच सांगेल की कोणत्याही बाबतीत असा निगेटिव्ह विचार करू नये, त्यांनी सतत आपले प्रयत्न चालू ठेवायचे. दुसरे काय बोलतायत किंवा काय म्हणतायत याकडे लक्ष न देता आपले प्रयत्न सतत चालू ठेवायला हवे. आणि मी त्यांना शुभेच्छा देतो सर्वांना. आणि कधीही गरज लागली तर नक्कीच मी आहेच, त्याबद्दल शंकाच नाही. त्यानंतर खरं तर शिक्षण आणि साक्षर यामध्ये फरक आहे, शिक्षित आणि साक्षर मध्ये. आपण काय करतो, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा जरी मास्टर पी जी केलं तरी, म्हणजे 15वी आणि 17वी झाली तरी, जर समजा एखादा व्यक्ती जो वाचलेला आहे तेच आहे, तेच खरं मानतोय, किंवा जे ऐकतोय तेच खरं मानतोय, तर ते चुकीचं आहे. तो फक्त साक्षर आहे, मग तो शिक्षित असू शकत नाही. शिक्षित म्हणजे तोच जो त्याने माहिती वाचलेली आहे, जे ऐकलेली आहे, जे तो पाहतोय त्याच्यामध्ये निवड झाली. त्याच्या तिसऱ्या सत्राचा सन्मान म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अशा एक सुंदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमित्र आदरणीय साहेब, या कार्यक्रमाला खास करून ज्यांनी उपस्थित दिली ते आपल्या पौर पोलीस वर्गाला नुकतेच आदरदायी इतिहास ते साधित आहेत. मग अशी ज्यांचे विचार आपण सुनीलच्या ऐकले, त्यामध्ये मंत्री कोळी असतील, किशोर पाटील असतील, डॉक्टर प्रशांत पाटील असतील, आपल्या गावातील सूर्यमान्य महिला बंधू आणि भगिनी. सुनीलने MPSC परीक्षा पास केली आणि पोलीस सेवेमध्ये त्याचं सिलेक्शन इथं झालेले आणि म्हणून त्याचा बहुमान आपण सगळ्यांच्या साक्षीने जपवतो आहे. खऱ्या अर्थानं हा बहुमान सुनीलचा निश्चितपणे आहेच, पण त्याच्या पाठीमागचे जे आहेत पडद्याचे मागचे आपण जाणून म्हणून त्याच्यामध्ये त्याची आई असेल, त्याचे वडील असेल, त्याच्या परिवारातील जो सदस्य असेल, त्याचा भाऊ आहे जो पोलीस सेवेमध्ये तोही नोकरी करतो, त्या सगळ्यांच्या कष्टाने किंवा त्यांच्या प्रयत्नाने
सुनीलला हे यश मिळालेले आणि म्हणून हा बहुमान फक्त सुनीलचा नाही, त्याचे आई वडील, त्याचा परिवार, त्याचे भाऊ, गावातील इतर जे आहेत त्याची मित्रमंडळी या सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि सुनील पुढे गेला आणि आपल्या गावाचं नाव लौकिक दवडलं. त्या माणसा गावाचंच नाही या परिसराचा बहुमान निश्चितपणे सुनीलनीच वाढवलेलं आहे. आपल्या समाजाचा, आपल्या नातेवाईकांचा निश्चितपणे सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला. माणसाला, माणसाने जीवनामध्ये जे काही मिळवलं आपलं लक्ष फक्त त्याने जे मिळवलं त्याच्या पलीकडं आहे, पण त्याने साध्य कसं केलं, त्याच्या पाठीमागचे कष्ट काय, त्याच्या पाठीमागचे प्रयत्न काय, याच्यापासून आपण अनभिज्ञ असतो. सुनीलने जर अभ्यास केला नसता, त्याने आपल्या जीवनामध्ये काही टार्गेट ठेवलं नसतं, तर मला वाटतं सुनीलला ही अचिव्हमेंट तिथं मिळवता आली नसती. आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे त्याचं कौतुक आपण याच्यासाठी करू की त्याने जीवनामध्ये एक टार्गेट निश्चित केलं की मला पोलीसमध्ये नोकरी करायची आहे, त्या दिशेने मला जायचा. जीवनामध्ये आपण वाटचाल करत असताना त्याला कुठंतरी एक ध्येय तिथं ठेवावं लागतं, एक टार्गेट त्याला ते ठेवावं लागतं. जसं आपण एखाद्या गावामध्ये सगळ्या गावाला जातो तर आपलं टार्गेट असतं की इथून मला जामनेरला जायचं, मग जामनेरला जायचं कसं, तर त्या पद्धतीने मग आपण तो विचार करतो आणि कसं जामनेरला पोहोचू, शॉर्टकट काय करते, अशा पद्धतीने आपण त्या जामनेरला जायचा प्रयत्न करतो. जीवनात जे काही मिळवायचं त्याच्यासाठी असंच आहे की तुम्ही ध्येय जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही भरकटून जा. आणि म्हणून ध्येय जीवनामध्ये ठेवलं आणि मग त्या पद्धतीनं आपली वागणूक तिथे ठेवलं त्या वेळेलाच आपण आपल्या ध्येयापर्यंत आपण तिथं पोहोचू शकतो. आमचा हा परिसर अतिशय चांगला परिसरच आहे आणि याच्यातून फार काय पुढे गेले आमच्या नोकरीच्या निमित्ताने या परिसरातल्या दिसत नाही, पण अलीकडच्या काळामध्ये आता एक 5-10 वर्षामध्ये थोडं चांगल्या पद्धतीने तयारी करायला लागली. आई वडिलांनाही कळलं की शिक्षणाचं महत्त्व काय, तिथं शाळेत म्हटले. आदरणीय जे के काकासाहेब, त्या परिसरातील आपले जामनेर तालुक्याचे नेते, आदरणीय जिल्हा बँकेचे माजी संचालक, माजी जिल्हा सदस्य दिगंबरदादा पाटील, युवकांचे तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, विजयंती सेलचे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अरविंद चितुडिया, या परिसरातील आपले आता नियुक्त झालेले आदरणीय साहेब, उपस्थित सर्व मंच गावकर मित्रांनो, बंधन भगिनींनो, सुनील भूची माझी ओळख पहिल्यांदा झाली त्यावेळेस मला असं वाटतं आपल्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक होती, जी आपली होती ओळख, पण त्यावेळेस खूप जवळ ओळख झाली. सुनील भाऊ सुरुवातीपासूनच गावातलं प्रत्येक काम माझ्या घेऊन यायची की भाऊ हे काम झालं पाहिजे, रेशन कार्डाचं काम झालं पाहिजे, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की त्यांच्या मनामध्ये जिद्द होती आपल्या गावामध्ये कुठेतरी सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, म्हणजे सामाजिक क्षेत्रातसुद्धा त्यांचं अतिशय निपुण काम होतं. मध्यंतरी आपल्या गावात कुठेतरी घटना घडली, मी सुनीलभाऊला फोन लावला, सुनीलभाऊ तुम्ही गावात आहात का, तर सुनीलभाऊ मला बोलले आपासाहेब मी गावात नाही, आता मी जळगावला स्पर्धा परिषदेला बाहेर गावी आलेलो आहे. मी तेव्हाच सुनीलभाऊला बोललो, त्याला आठवत असेल. म्हणजे सुनीलभाऊ तुमचं अभिनंदन, तुम्हाला आत्तापासून बेस्ट ऑफ लक, खूप मेहनत करा आणि पुढे जा, हे वाक्य मी सुनीलभाऊ त्यावेळी बोललो ज्यावेळी मला पहिल्यांदा राजूने सांगितलं की सुनीलभाऊला परीक्षा उत्तीर्ण झाली आणि ती पी आय झाली, मला म्हणूनच मी आनंद झाला. खऱ्या अर्थानं गोर गरीब कुटुंबातील सामान्य घरातील व्यक्ती आज या पदापर्यंत पोहोचला, हा आदर्श हा कार्यक्रम घेण्याचं निमित्त आहे मित्रांनो, की आपण आदर्श घेतला पाहिजे, प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आपल्यामध्ये न्यूनगंड असतो, मी गरीब कुटुंबातील माझे पैसे नाही, खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आबा पाटील हे जेव्हा गृहमंत्री झाले तेव्हापासनं सामान्य कुटुंबातील गरीबातील मुलगा जे के रावसाहेब, आमच्या जामनेर तालुक्याचे नेते आदरणीय जे के दादा सानपसाहेब व सर्व सन्माननीय व्यासपीठ, आज खरं म्हणजे पूर्ण गाव इथे हजर आहे, विशेषतः आपल्या तरुण मंडळीच्या डोळ्याकडे पाहून आज त्यांचा आर्य आयुचा मित्र
सुनील आज तो पीएसआई सुनील साहेब झालेला आहे तर म्हणजे अभिमानाची बाब आहे डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं की आधीच एक शेती असलेला कुटुंबातील मुलगा हा पीएसआई होऊ शकतो तर नक्कीच मित्रांनो हे आपल्या गावाला अभिमानाची बाब आहे आणि खरं म्हणजे आपल्या सर्व युवकांना मला एक सांगायचं आहे शिक्षण केलं तर कधी व्यर्थ जात नाही शिक्षण हे खरं म्हणजे वाघिणीचं दूध आहे जो घेतो तो नक्कीच वाघिणीचा बछड्यासारखा फुगून राहिल्याशिवाय राहत नाही विशेषतः सुनील भाऊबद्दल बोलताना किशोरप्पांनी डॉक्टर साहेबांनी सांगितलं आता सुनील साहेब आपली कुठेतरी गावाला काही देणं लागतंय उद्या त्याला आपण ज्यानंतर रुजू व्हाल त्यानंतर कुठेही पौष्टिक होईल पण गावाकडे सुद्धा सर्व सामाजिक दृष्ट्याने आपण लक्ष ठेवून असले पाहिजे एवढीच आपल्या सर्वांना च्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करणार आहे परंतु महाराष्ट्राच्या कोणत्याही कोणत्या गेल्यानंतर आमची आठवण राहू द्या आणि हे झाल्यानंतर एक शेर मला आठवण येतो आहे आणि विशेषतः तरुणांसाठी आहे की मुश्किलोचे भाग जाना आसान होता है मित्रांनो मुश्किलोचे भाग जाना आसान होता है जिंदगी का हर पहलू जिंदगी का असली इम्तिहान होता है डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में लड़ने वालों की आंखों में जान होता है या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार.